आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की आम्हाला इथं राहायचं नाहीये. इथं सगळं घाण आहे, एवढ्या लोकांमध्ये संडास बाथरूम एकत्र आहे आणि आम्ही इथं राहणार नाही. एक तर आम्हाला डिस्चार्ज द्या, नाही तर सिंहगड कॉलेजमध्ये सोडा. आणि आम्हाला कसं आहे, सुरुवातीला त्यांनी सांगून आणलंय की होम क्वारंटाईन आम्ही होत होतो, पण त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की तुमची सगळी सोय इथं केली जाईल, पण ती आमची सोय अजिबात काही झालेली नाही. आम्हाला पहिल्यांदा सिंहगडला ठेवलं त्यांनी 2 दिवस, त्याच्यानंतर त्यांनी इकडे आणलं. इकडे अजिबात आमची सोय नाहीये, बिलकुल म्हणजे बिलकुल सोय नाहीये आमची. इकडे सगळं बाथरूम वगैरे इतकं घाण आहे की ह्या आजाराने आमचा आजार अजून वाढेल ह्या घाणीनी. ही घाण इतकी घाण प्रचंड आणि बाथरूम सगळं एकत्र आहे, कसं आम्ही ऍडजस्ट करायचं? एका रूम मध्ये आम्ही 9-10 जण झोपतोय, फॅनची सोय नाहीये, काही सोय नाहीये इथे, अजिबातच नाही. आणि आम्ही सगळे नंतर टेरेसवर जाऊन झोपलो अक्षरशः. त्या टेरेसची हवा हवेने अजून आम्हाला सर्दी होईल, मग आमचा आजार वाढणारच ना. ही जबाबदारी कोणाची आहे? एका माणसामागं जर तुम्हाला शासनाकडनं 1.5-1.5 लाख रुपये मिळते तर तुम्ही सोय काय करताय? त्यांना शिळं जेवायला घालता, सकाळच्या संध्याकाळच्या पोळ्या, सकाळच्या पोळ्या टिफिनमध्ये सकाळच्या पोळ्या संध्याकाळी येतात, एक सुद्धा ताजं अन्न मिळत नाही. आणि इथे कॉमन बाथरूम असल्यामुळे आम्हाला इथे राहण्याची अजिबात इच्छा नाहीये. आणि आम्हाला एक तर सिंहगड तर द्या, तुम्ही 9 वाजलेत आणखी नाश्ता आलेला नाहीये, चहा पाणी काय झालं नाही. सिनियर सिटीजन आहेत, अजून चहाचा साधा पत्ता नाहीये आम्हाला. तिथं पाण्याची व्यवस्था नाही, पिण्याची खराब आहे की सगळीकडे स्वच्छ आहे आणि सगळं कॉमनच आहे. आणि आंघोळीला तर तिथं सगळं कॉमनच आहे. जोपर्यंत आमची सोय होणार नाही तोपर्यंत आमची सोय होणार नाही, तोपर्यंत आम्ही इथंच राहणार आहे. आणि रूम मध्ये अजिबात जाणार नाही, आम्ही इथे उन्हामध्ये बसून राहणार आहोत. आणि आम्ही चहा घेणार नाही की नाश्ता घेणार. गेले 5 दिवस झाले आम्ही इथं ह्या बिल्डिंग मध्ये ऍडमिटेड आहेत. आम्ही ऍक्च्युली गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या बिल्डिंगला होतो, तिथं स्वतंत्र रूम होते, डॉक्टर नर्स 12 महिने 24 तास डॉक्टर नर्स होते, मेडिसिन दिवसभर मेडिसिन द्यायचे, चेकअपला 4 वेळा यायचे, प्रत्येक पेशंटचं रेकॉर्ड नोंदी असायचे. इथं आम्ही गेले 5 दिवस झाले, आम्हाला इथं शिफ्ट केले, तिथं कैद्यांना आणून ठेवले, आम्हाला इथं कैद्यासारखं आणून ठेवलेत. इथं 5 दिवसापासून राहतो, सकाळी चहावाला येतो, चहावाला तो कॅन्ट्री ठेवून जातो, प्रत्येक पेशंटला स्वतः घ्या म्हणून सांगतो, प्रत्येक पेशंटचा त्या डब्याला टच होतो, प्रत्येक पेशंट स्वतः घेतो, त्याच्याने कोरोना वाढणार नाही का? एक दिवस त्यांनी चहा वाटलेला नाही. इथं दररोज जे ते पेशंट येऊन स्वतः दुसऱ्या मजल्यावरून चहा घेतात, 2 नंबर नाश्ता स्वतः इथं येऊन पेशंटला घेऊन जावा म्हणते, त्यात वृद्ध लोक आहेत, पेशंटला वरून खाली यायला त्रास होतोय. 2 नंबर हे झालं, एकेका रूममध्ये 12-12 जणांना कोंबलेत. आम्ही 4 दिवस झालं रिक्वेस्ट करतोय त्यांना की बाबा हे असं कोंबू नका, आम्हाला एक बेड मध्ये गॅप ठेवा. तसं म्हटलं तर त्यांनी आम्हाला झापून आत कोंबलेले आहेत. रात्री 9:30 हे गेट बंद करतात. इथं समोरचा हायमास्ट दिवा बंद आहे अक्षरशः. इथं एवढे साप वगैरे आहेत ना की बाबा माणूस, आम्ही विद्यापीठात सर्व्हिसला आहे, आम्हाला माहित आहे की बाबा इथे किती साप विंचू वगैरे आहेत. त्यांना 2 दिवस झाले रिक्वेस्ट करतोय, लाईट तर लावा, नसेल तर तुमचं पोलीस इथं सिक्युरिटी ठेवा. आजच्याला 4 दिवस झाले तर एक सिक्युरिटी गार्ड नाही आहे, रात्री एक डॉक्टर नसतो, रात्री एक नर्स नसते. आणि हे जे 4-5 दिवस झालं ऑक्सिजन चेक करतात, त्यानंतर टेम्परेचर चेक करतात, एकाही पेशंटचं त्यांच्याकडे रेकॉर्ड नाही आहे. हे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला प्रत्येक पेशंटचं डे वाईज टाईम वाईज रेकॉर्ड होतं, कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड यांच्याकडे नाही आहे. कुठल्याही गोळी विचारलं की मोगम गोळ्या देतात, कुठल्याही गोळीचं ह्यांच्याकडे रेकॉर्ड नाही किंवा कुठल्या पेशंटला कुठलं गोळी दिलंय. पूर्ण अंधाधुंद कारभार आहे, दिवसभर एक स्वच्छ येत नाही. इथं स्वच्छ आला की बसून टाइमपास करून जातो, जेवायच्या टायमाला येऊन जेवण करून जातो. 5 दिवसापासून एकदा पण क्लिनिंग केलेलं नाही इथं. त्यानंतर एक नर्स येत नाहीये, जेव्हा जाऊ त्या बिल्डिंगला जावं लागतं, तिथं जाऊन कंप्लेंट करावं लागतं, त्यातलं एखादं कोणतरी येऊन काय तर विचारपूस करून जातोय. इथं अक्षरशः आम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मधून इथं ऍडमिट झालेले, आम्हाला एवढं गैरसोय होतंय की उलट इथून आजार घेऊन घरी जायचं परिस्थिती या बिल्डिंग मध्ये आहे. त्यामुळं प्रशासनाला विनंती आहे, आम्ही 4 दिवस झाले अधिकाऱ्यांचं वाट बघतो, कोण अधिकारी यायला तयार नाही. काल पाणी भरायला गेलं तर तिथं त्यांचा कर्मचारी शिपाई येऊन आम्हाला तेट मारतो किंवा नालायकासारखं वागू नका. एकेका रूम मध्ये 12-12 जणांना कुंपतेत, मग आम्ही पेशंट आहे का काय कैदी आहे तेच कळायला तयार नाही. भयानक परिस्थिती आहे, इथलं तत्काळ शिफ्ट करा, नसेल तर आम्ही होम क्वारंटाईन होतो. आपल्या घरामध्ये एका रूम मध्ये 3 जण राहू शकतो, स्वतंत्र टॉयलेट बाथरूम असते. इथे एका रूम मध्ये 12 जणांना कोंबतेत, कॉमन टॉयलेट बाथरूम आहे, रोग पसरणार का, रोग लागणार आपल्याला.
5 दिवस शेवटचे दिवस डिस्चार्ज होणाऱ्याला पण त्याच रूम मध्ये आणि काल ऍडमिटेड काल ऍडमिशन झालेल्याला पण त्याच रूम मध्ये कोंबलेत त्यांनी। कॉमन टॉयलेटचा विषय मांडा, कॉमन टॉयलेटचा विषय मांडा। पाण्याचा सोय नाही, अक्षरशः प्यायच्या पाण्याचं इथं काही सोय नाही, त्या नळाजवळ आणून पाणी भरावं लागतं। इथं 9:30 झाला। कॉमन टॉयलेटचा विषय मांडा, कॉमन टॉयलेटचा विषय। सिंहगड कॉलेज मध्ये आम्ही होतो ना, तिथे चांगलं होतं ना, काय गरज आहे तिथून इथं आणायची सिंहगड कॉलेज मधून आम्हाला? नंतर आमचं आम्हाला घरी पाठवा, 7 दिवस झाले आम्हाला डिस्चार्ज घेऊन टाका। आम्हाला काय रोज घेऊन परत घरी जाऊन परत क्वारंटाईन करायचं का? डिस्चार्ज फक्त डिस्चार्ज जास्त रोग वाढवून आम्हाला आमच्या घरी जायचं नाही। आमच्या घरी वयस्कर व्यक्ती आहेत, आम्हाला मुलं आहेत, घरी वयस्कर व्यक्ती आहेत, त्यामुळे आम्ही आमची काळजी घेऊ शकतो पण त्यांची नाही। जंगलात आणून टाकलं तर कसं झालं की इथं सकाळ आता 9 वाजला तर चहाचा पत्ता नाहीये, सगळं घामच्या घाम तिथे सगळं झाडलेलं नाही, क्लिनिंग नाही, काहीच नाही, काहीच नाही। उघड्यावर आंघोळ करा म्हणतात तिथे, आंघोळ लेडीजनी कशी करायची आंघोळ तिथे उघड्यावर? आपला महापालिकेचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर एक क्लिप पडली आणि ती क्लिप पडल्या ती एवढी भयान होती की जे आपले सिंहगडमध्ये क्वारंटाईन असलेले रुग्ण आहेत त्यांना सक्तीनं आपल्या समोर पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये जी काही वॉर्ड आहेत तिथं सक्तीनं त्यांना शिफ्ट करण्यात आलं। ती बघितल्यानंतर तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर सकाळ सकाळ मी तिथं जाण्याचं ठरवलं आणि तिथे गेल्यानंतरची परिस्थिती ती भयान अशी होती। तिथला नागरिक तिथे जे रुग्ण होते ते 11-11:30 वाजले तरी त्यातला एकही रुग्ण सकाळपासून नाश्ता केला नव्हता। ते म्हणत होते की मला जे इथं आणून ठेवलं आहे ते आम्हाला बळजबरीने आणलं आहे, सक्तीनं आणलं आणि ते जिथं आम्हाला ठेवलं आहे तिथे एका रूममध्ये 15-15, 20-20 माणसं एकत्र ठेवलेले आहेत। महिलांसाठी फक्त 2 टॉयलेट बाथरूम आहेत आणि आपले आपलिकेचे प्रशासन म्हणत आहेत की तिथे तुम्ही सगळेजण राहा। वास्तविक त्यांना जिथं ते होते सिंहगडमध्ये तिथं चांगल्या सुविधा आहेत, पण तरीसुद्धा महापालिकेनं असा का निर्णय घेतला मला माहीत नाही। मी सकाळी उपायुक्तांना फोन केला, साहेब आपण असं का ठरवलं आणि या महिलांना का बाहेर काढलंय, तुम्ही यांचा काय विचार करत नाही? हे रुग्ण आहेत, यांना तुम्ही पोलीस फोर्स का लावून कुठे यांना हलवू शकत नाही, त्यांना एकदम सक्तीनं। तुम्ही बघितलं असेल तर काही महिलांनी डोळ्यात पाणी काढून आपल्या प्रशासन अधिकाऱ्याला सांगितलं की तुमच्या बायका आणून आमच्यापाशी इथं ठेवा, बघू ते राहतात का? अशा पद्धतीच्या वाईट प्रतिक्रिया त्या लोकांकडनं आम्हाला ऐकायला मिळाल्या। खरंच ही महापालिकेला एक लाजीरवाणी गोष्ट आहे की आपण रुग्णाला रुग्णाप्रमाणे ट्रीटमेंट करतो का त्यांना जनावराप्रमाणे ट्रीटमेंट करतो अशी परिस्थिती होती। तिथल्या 135 लोकांना पोलिसाचा दंडुका दाखवून तुम्ही आलो होता, त्यांचं काय ऐकूनच घेणार नाही आणि एक पण वरिष्ठ अधिकारी तिथं जात नाही। खरं तर वास्तविक खुराडे साहेब असतील, उपायुक्त पांडे असतील आणि इतर कमीत कमी जायला पाहिजे, आयुक्तांना कामं येतात, पण एकही अधिकारी तिथं जायला तयार नाही। एसीमध्ये बसून तुम्ही काम करणार, हां कुठलं काम सांगितलं तर टेंडर काढायचं म्हणता, पण तुम्ही ज्या लोकांच्या पैशावर हे सगळे ऐश करता त्या लोकांना चांगली सुविधा देणे हे तुमचं कर्तव्य आहे। तरीसुद्धा तुमचा जो मनमानी कारभार आहे तो आता आम्ही हनून ग बसणार नाही। खरं तर त्या रुग्णांवर जो अत्याचार झाला आहे त्याच्याबद्दल मी जर म्हणतो महापालिकेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण तुम्ही एका रुग्णाला बळजबरीनं गाडीत बसवू कसं शकता? त्याला 4 दिवस तुम्ही चांगल्या सुविधा दिल्या, तो राहायला तयार आहे सिंहगडमध्ये, पण तुम्ही त्याला सक्तीने सांगता की तुम्ही इकडे जा, असं आता होणार नाही। आणि आजच्या पुढं जर कुठल्याही रुग्णांची हेडसाम झाली तर शिवसेना म्हणून तर आम्ही कदापि गप असणार नाही, पण ह्यांच्यावर जो काय मानवी त्रास दिला म्हणून, मनुष्याला त्रास दिला म्हणून गुन्हा सुद्धा दाखल करावा लागेल ह्याशिवाय आम्ही गप असणार। त्यांना सकाळपासून तिथे चहा नाश्ता कशा दिसतो? त्यांना चहा नाश्ता सकाळपासून मिळाला नाही, वरून त्यांना दमदटीची भाषा होती, म्हणजे एका रुग्णाला आपण जर त्याला समजत नसेल समजावून सांगण्याचा तो कुठेही त्याचा प्रयत्न नाही, कोण वरिष्ठ अधिकारी तिथं जबाबदारी घेत नाही की त्यांची समस्या काय, त्यांनी असं का बोलतात हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचं नाही आहे। त्यांनी फक्त एक सांगतात आम्हाला वरून आदेश आला, वर्षाला विचारलं त्यांनी म्हणते मला वरचा आदेश आला, अरे तुम्हाला आदेश देतोय कोण? हां ज्याला आदेश द्यायचा अधिकार आहे तो फोन उचलत नाही आणि ज्यांनी जो तिथं नेमला आहे तो म्हणतो माझ्या हातात काय नाही, हे चाललंय काय महापालिकेचा हे भोंगळा कारभार आहे? हां तुम्ही बघितलं असेल कोविडचे सेंटर आपल्या आता लसीकरण केंद्र आहेत, त्या लसीकरण केंद्रामध्ये कालचीच उदाहरण देतो की ज्या लसीकरण केंद्रावर 200 कोविडचे वॅक्सिन आले होते
35 लोकांना फक्त रात्रीपर्यंत वैक्सीन दिली गेली, बाकीच्या लोकांना वैक्सीन दिली नाही। लस शिल्लक असून लोकांना वैक्सीन देत नाही। तुम्ही सांगता नाही, आमचा तो रेशो ठरलेला आहे की 20% रेशो जे 2 नंबर डोसेसला द्यायचा आहे 80% आणि नवीन लोकांना 20%। अरे तुम्ही मागच्या लोकांना दिलंच नाही डोस, तर 2 नंबरचा डोस सुरू कधी होईल? हे काय चाललंय काय हे? आणि कोण बघणार नाही याच्यावर? खरं तर ना ह्याच्यावर सत्ताधारी असणारे महापौर असतील, महापाली जे भाजपमधली सत्ताधारी आहेत हे आहेत कुठं? आज सकाळपासून तुम्ही बघितलं असेल सगळे ओरडत होते, एक जण तिथं जायला तयार नाही। आणि तुम्ही मीडियाला अडवताय, मीडियाला येऊ देत नाही का? तुमच्या बातम्या बाहेर पडतील म्हणून येऊ द्या ना खरं वस्तुस्थिती मला सांगा। सकाळपासून तुम्ही बघितलं असेल कुणाल तर आज सोडलं का तिथं? हे ही काय चाललंय? आणि याला हे कोण गाव असणार नाही। आम्ही याच्यावर आता जर मी लेखी निवेदन करणार, जे कोणी संबंधित अधिकाऱ्याने हा आदेश काढलाय त्याच्यावर पोलीस कंप्लेंट झाली पाहिजे। ज्या लोकांना रुग्णांना नाक त्रास दिला गेला त्याच्यासाठी संबंधित अधिकाऱ्यावर पोलीस कंप्लेंट झाली। राज्यात तुमचे सरकार आहे मग असं? राज्यात आमचं सरकार आहे, आता इथं राजकारण करण्याची वेळ नाही आहे। फक्त मी एकच सांगतो की कुणीतरी जबाबदार माणसाने आलं पाहिजे होतं। मी म्हणलो नाही की भाजपनी असं नाही काय केलंय, माझं म्हणणं आहे की महापौर असतील बाकी जे कुणी पक्षाचे पदाधिकारी असतील त्यांनी आलं पाहिजे। महापालिका कोण चालवतं आता? अधिकारी चालवतात, तुमचं कोण ऐकत नाही आणि अधिकारी लोकांचं काम सुद्धा करत नाही। आम्ही या महापालिकेने काही असे कडक कलेक्टर बघितलेत, अधिकारी बघितलेत, ते मनमारी कारभार करायचे पण ते पब्लिकच्या हिताचा पहिला निर्णय घेत होते। कदाचित आमचे 2 कामं करू नका, पण लोकांना तर तुम्ही रिलीफ द्या। आता तुम्ही लोकांना पण रिलीफ देत नाही आणि पदाधिकाऱ्यांचं ऐकत नाही, पब्लिकला त्रास होत आहे, याच्यावर कोण बोलणार आहे का? नाही, ही माझं दुखणं आहे आणि मला कुणाशी राजकारण करायचं नाही, पण आता या सगळ्या गोष्टीची जबाबदारी कोणतरी घ्यायला पाहिजे। अन्यथा लोकांचा रोष ह्याच्यापेक्षा भयान परिस्थिती आहे। आज जर 135 नातेवाईक त्या रुग्णांचे, तर बाहेर किती राहत त्यांचे नातेवाईक त्रस्त झाले असतील ह्याचा पण तुम्ही विचार करा। आज रुग्णांना जे त्रास व्हावा लागला आहे, तुम्ही त्यांना चांगल्या सुविधा देतो का? तिथं डॉक्टर नाहीत, रात्रंदिवस ते रुग्ण एकटे राहतात तिथं। त्यांना कुठलेही आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल बाहेर जिथं जिथं कोविड सेंटर आहे तिथं रुग्णांना मनोरंजनासाठी कार्यक्रम केले जाते, लोक राहतील अशा पद्धतीचे कोविड सेंटर आहेत। आपल्याकडे असे कोविड सेंटर आहेत ते भयान, तिथं कोण चांगला माणूस गेला ना तर तो आजारी पडेल अशा परिस्थितीचे कोविड सेंटर आहेत। अशी परिस्थिती असताना जर आजार कोण बोलणार नसेल तर ती खूप निषेधार्थ गोष्ट आहे।